मी थोडं लवकर लवकर बोलायचा प्रयत्न करतो कारण प्रवीण रागवलेला आहे मला. एक तर म्हणजे कोण तुम्हाला काय सांगते याच्यावर आणि कोणावर विश्वास ठेवायचा, कारण वेळ कमी, लवकर करायचंय आणि बोलत मी हळू असलो तरी काम पटापट करावं लागतं की नाही तो मनावर नको. प्रवीणचा असं झाला असेल अरे हाच मला बोलतोय मधल्या वेळात. आता 4 मिनिटाच्या मध्ये टाळ्याच येतात त्याला मी काय करू. नाही पण सुरुवातीला शेमारू मराठी बाणा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. एक तर ती शंकराची पिंड दिसते ना बाहुबली जो घेतो ती त्यांनी अंगावर घेतली आणि हा प्रोजेक्ट तुमच्या समोर आणण्याचं ठरवलं. आणि प्रवीण तरडे तर मी सगळं म्हणजे मूळची पॅटर्न बघितलं असल्यामुळे मी त्याला घाबरतोच, त्यामुळे त्याच्यापर्यंत काही आपलं पोहोचायच्या आधी कंप्लेंट वगैरे आपण करून मोकळं व्हावं काम असं माझ्या मनात होतं, पण ते करून मोकळं होण्यासारखं काम अजिबात नव्हतं. प्रवीण म्हणाला जसं की मला एक सांगायचं आहे की या अख्ख्या प्रकल्पाची खासियत अशी आहे की तुम्ही जितका वेळ सिनेमा बघता तितका वेळ तुम्ही तो सिनेमा ऐकता, म्हणजे 50% चित्रपट हा ऑडिओ असतो. आणि ही गोष्ट आपल्याकडे चित्रपट करताना सुद्धा ध्यानात घेतली जात नाही आणि ती डब चित्रपटाचं डबिंग असलं की मग तुमच्या लक्षात येतं की किती काम आहे. आता कान्हा कान्हा तू सोजात जरा आता हिंदीमध्ये जरा आलेलं आहे, म्हणजे मी हिंदीत अप्रतिमच काम झालंय, मनोज मुंतशेरनी अप्रतिम काम केलंय, पण काही भाषेचे लिमिटेशन असतात. म्हणजे कॉन्सोनंट्स म्हणजे स्नेहलला आता कळेल की हार्ड कॉन्सोनंट सिलेबल्स नाहीच आहेत हिंदीमध्ये की ठ ळ ड ध आपल्याला ते वापरता येतात आणि हा एक चांगली गोष्ट आहे आपल्याकडे.